भारतीय जनता पार्टीच्या मध्य विधानसभा व पश्चिम विधानसभेमध्ये असलेले द्वारका मंडल सुनील देसाई, जुने नाशिक मंडल भास्कर घोडेकर आणि मध्य मंडळामध्ये देवदत्त जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्षांची मुदत संपल्यानं नवीन अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक अधिकारी रामहरी संबेराव, शरद मोरे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सुजाता करंजीकर, भारती बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यानंतर लगेचच उपस्थितांनी पेढे वाटून एकच जल्लोष केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नूतन अध्यक्षांचं अभिनंदन केलं. नगरसेवक तसंच मंडळातील प्रमुख पदाधिकारी, सक्रिय सदस्य, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरे, नाशिक.